विद्यार्थी मित्र हो एखादे चित्र एखादे शिल्प बघताना आपण कधी कधी खूप भारावून जातो कोणतीही कलाकृती पाहताना तिचा आस्वाद घेताना आपल्या मनात विविध प्रकारचे भाव निर्माण होतात तुम्ही घेतलाय का हा अनुभव आठवा बरं एखादा सिनेमा पाहताना आपल्याला कधीकधी अगदी रडू येतं एखादी कविता म्हणताना आपल्याला अगदी उत्साह वाटतो होतो ना असं कधी कधी कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वानुभव क्षमतेवर अवलंबून असतं ही अनुभव क्षमता शालेय वयापासून अधिक विकसित व्हायला हवी यासाठी रसग्रहण ही संकल्पना आपण समजून घ्यायला हवी कवितेच्या संदर्भात रसनिर्मितीची प्रक्रिया घडते कशी एखादी कविता वाचताना ऐकताना आपण त्यातील आशयाशी विचाराशी भावाशी हळूहळू एकरूप होत जातो विशिष्ट भाव आपल्या मनात निर्माण होऊ लागतात आपली एकरूपता जितकी जास्त तितकी आपली भावना उच्चतम पातळीला पोहोचते म्हणजे पहिल्यांदा भाव निर्माण होतो आणि नंतर त्यातून रसनिर्मिती होते रस म्हणजे काय आणि ते कसे निर्माण होतात हे समजून घेण्यापूर्वी आपण स्थायी भाव म्हणजे काय ते आधी समजून घेऊ आपल्याला राग येतो आपल्याला भीती वाटते आपल्याला उत्साह वाटतो आपल्याला आनंद होतो म्हणजेच आपल्याला प्रत्येक मनुष्याला भावना असतात मनुष्याच्या अंतःकरणात ज्या भावना स्थिर आणि शाश्वत स्वरूपाच्या असतात त्यांना स्थायी भाव असं म्हणतात स्थायी भाव उत्साह आनंद शोक राग अजून विस्मय भय कंटाळा शांती वात्सल्य इत्यादी या स्थायी भावांची उत्कट स्थिती म्हणजे रस होय कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता माहिती आहे तुम्हाला आपण ऐकूया का ही कविता सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभु जीवना सुमनात तु ताऱ्यांमध्ये फुलतोसतू सद्धर्म जे जगता सर्वात त्या तू चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना श्रमतोसतू राबसी श्रमिकांसवे जे रंजले अनगांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पदपावना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना करुणाकरा करुणा तुझी असता मला भय कोठले मार्गावरी पुढती सदा पाही नमी तव पाऊले सृजनत्वया हृदयामध्ये नितजागवी भीती विना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ही कविता तुम्ही ऐकलीत कविता ऐकत असताना तुमच्या मनात कोणता भाव निर्माण होत असल्याचं तुम्हाला जाणवलं कुठेतरी मनात शांतीचा पवित्र भाव निर्माण झाला कवितेतील या भावनेशी जितके जास्तीत जास्त तुम्ही एकरूप व्हाल तितके तुम्ही या शांतीच्या भावनेतून शांत रसाचा अनुभव घ्याल विभाव अनुभव संचारी भाव यांच्या सहाय्याने जेव्हा हे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा त्यांना रस असे म्हणतात नवरस शृंगार वीर करुण रौद्र हास्य भयानक बिभत्स अद्भुत आणि शांत मुलांना प्रत्येक कवितेला भावसौंदर्य अर्थसौंदर्य भाषा सौंदर्य विचारसौंदर्य असतं हे सौंदर्य उलगडणे म्हणजे कवितेचा आस्वाद घेता येणे कवितेला नेहमी तीन अर्थ असतात एक म्हणजे कविता वाचल्याबरोबर आपल्याला जो अर्थ कळतो तो वाच्यार्थ कवितेतून सूचित होणारा म्हणजे बिटवीन द लाईन्स बिटवीन द लाईन्स अर्थ म्हणजे भावार्थ आणि कवीच्या किंवा कवयित्रीच्या मनात असलेला त्यांना सुचवावा असा वाटतो तो, तो मतितार्थ हे तीनही अर्थ कळले की खऱ्या अर्थाने कविता उलगडते भावते समजते कवितेचे हे समजणे स्वतःच्या शब्दात मांडता येणे म्हणजे कवितेचे रसग्रहण हे तीन अर्थ समजण्यासाठी आपण इयत्ता दहावीच्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील आसावरी काकडे यांच्या खोद आणखी थोडेसे या कवितेतील याच ओळीचे उदाहरण बघू खोद आणखी थोडेसे झरा लागेलच तेथे या ओळीचा वाच्यर्थ काय होईल थोडेसे खोदले तर पाणी मिळते हा शास्त्रीय नियम आहे पण कवयित्रीला अपेक्षित अर्थ आहे प्रयत्न केले तर यश मिळेल खोद आणखी थोडेसे हा आहे भावार्थ या ओळीतील आणखी या शब्दाला खूप अर्थ आहे म्हणजे जेथे आपले प्रयत्न संपले असे वाटते तेथून थोडे आणखी प्रयत्न करावे तर यश मिळतेच हा आशावाद प्रयत्नवाद कवयित्रीला अपेक्षित आहे हा झाला कवितेचा मतितार्थ रसग्रहणासाठी हे अर्थ समजणे महत्वाचे आहे शालेय वयात कवितेचे किंवा कवितेतील काही ओळींचे रसग्रहण करताना नेमके कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत हे आपण प्रामुख्याने पाहूयात एक आशय सौंदर्य कवितेचा विषय कोणता आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे कवितेतून व्यक्त होणारा संदेश मूल्य कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव इत्यादी विषयी तुमची अभिव्यक्ती दोन काव्यसौंदर्य अर्थालंकार कवितेतून व्यक्त होणाऱ्या भावना विविध कल्पना प्रतिमा काव्यातून निर्माण होणारी रसनिष्पत्ती इत्यादी भाषिक मांडणी तीन भाषा सौंदर्य कवीची भाषाशैली उदाहरणार्थ ग्रामीण संवादात्मक निवेदनात्मक चित्रदर्शी इत्यादी विषयीचा उल्लेख रसग्रहण लिहिताना जरूर करावा याशिवाय शब्दालंकार कविता छंदोबद्ध आहे का मुक्तछंद संबंधीची माहिती लिहिणे रसग्रहणात अपेक्षित आहे आपण काय शिकलो स्थायी भाव ही संकल्पना समजून घेतली या स्थायी भावांची उत्कट स्थिती म्हणजे रस हे कळलं नवरस हा संबोध स्पष्ट झाला